संगमनेर तालुक्यातील कनोली मध्ये राहणारे चौघे तरुण अकोले तालुक्यातील फोफसंडी या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते। तेथील एका पानवथा नावाच्या धबधब्यावर तेथे गेले असता एका तरुणाचा फोन खाली पडला। तो पकडण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता हा तरुण देखील पाण्यात बुडाला। त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला असता तो देखील पाण्यात बुडाला। तर हे दोघे अशा ठिकाणी बुडाले जेथे स्थानिक नागरिक देखील जात नाही, त्यामुळे या दोघांचं शोध कार्य घेऊन देखील ते आढळून आले नाहीये। यात अभिजीत वरपे आणि पंकज पाळंदे हे दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध लागलेला नाहीये। तर अन्य दोघे सुखरूप असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील पोपसंडी या दुर्गम गावात असलेल्या खोल दरीत धबधब्याच्या पाण्याखाली दोन इसम बुडालेले आहेत। मिळालेल्या माहितीवरून आम्ही स्टाफ व जीवनरक्षक साधन सामग्रीसह सदर ठिकाणी गेलो। त्यावेळी तेथे तालुका आपत्ती व्यवस्थापनचे व पर्यटन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। सर्वांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला, परंतु अंधार थोडा झाल्यामुळे तसेच पाऊस खूप चालू असल्यामुळे व पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असल्यामुळे शोध कार्य करता आले नाही। उद्या पाटबंधारे विभागाच्या मार्फतीने पाण्याचा प्रवाह थांबून व आपत्ती व्यवस्थापन पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोध कार्य आपण करणार आहोत। बुडालेल्या इसमांची नावे अभिजित वरपे व पंकज पाळंदे, राहणार कनोली तालुका संगमनेर असे असल्याचे समजले आहे। त्यामध्ये 4 पर्यटक होते, त्यापैकी 2 जण बुडाले असून 2 जण सुरक्षित आहेत। आणि सुरक्षित असलेल्या पर्यटकांनी सर्व माहिती सविस्तर दिली आहे, त्यावरून शोध कार्य करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।